जाबाय सासुरा सासुरा ओलांडून उंबराक जाबाय सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी देऊ नको अडी उलट बोलू नी नको गकरू शिर जोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मिया घरची रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मिया घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून कसला अग चोरून ऐकण्याचा चोरून ऐकण्याचा असं काय करता इंदू बहिणी आता तर मी ऐकलं ना सायलीच काय सायलीच चोरून मी ऐकलं होतो हे शाणे तू नुसतं ऐकलं चोरून बेबी वंशांनी ऐकलं इंदू बहिणी तुमचा स्वभाव ना एकदम विनोदी आहे मी सांगते श्रीने ना ही सगळी विनोद बुद्धी तुमच्याकडून घेतली 100%. हो काय हो खरं म्हणते शरू श्री या बाबतीत माझ्यावर गेलाय म्हणजे काय गुणाची ग माझी पोरती बोलसट आहे आपली शरीर माझा दिवस माझा नंबर तुम्ही घेता नाही नाही शरी मला नाही जमणार ते असं नका हो करू मला ना आईच्या खोलीकडे जायचं आणि चोरून काही ऐकायचं या विचाराने सुद्धा धडकी भरते शरी जास्त शहाणपणा करू नकोस आम्ही एक जीवाचं रांग करून चोरून ऐकतो आता तुझा नंबर आहे इतके पटापट नंबर यायला लागले होय अगं येणारच ना घरात काय चाललंय माहितीये ना अरे देवा आता आणि घरात काय चाललंय श्रीच चाललंय ना श्रीच काय चाललंय तेच ऐकायचंय ना चोरून तेच तर ऐकायचंय ना चोरून सगळं कसं विसरतेस ग तू नाही हा बेबी म्हणस आठवतय मला आठवतय ना ते नाही का हे आपलं ते नाही का तिला काहीही आठवत नाही आठवत आहे इंदू बहिणी नाही का ते हे आठवते सांग काय आठवते सांग नाही का सांग 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 अगं जाऊ दे ग ती आहे अशी काय करणार लग्न होऊन या घरात आले ना तेव्हापासून माझं असं होतंय काय होतंय तेच आता बेबी वंश म्हणाले ते श्री आपल्या श्रीचं लग्न ठरतंय आठवते की नाही ते काय मला सांगताय ते मला आठवतंय बेबी वंश तुम्ही म्हणजे ना एक नंबरच्या विनोदी आहात मी सांगते श्रीने ना हा सगळा विनोदी स्वभाव तुमच्याकडून घेतलाय 100%. आत्ताच विनोद बुद्धी माझ्याकडून घेतली असं म्हणालीस ना काहीतरी काय इंदू बहिणी विनोद बुद्धी तुमच्याकडून कसं घेईल तुम्ही किती इमोशनल आहात श्रीने ना हा सगळा इमोशनल स्वभाव इंदू बहिणींकडून घेतलाय हो काय म्हणजे काय खरं सांगते शरे तू माझ्याकडून घेतलाय इमोशनल हो चालेल इमोशनल तर इमोशनल आता बदलू नको सर आपल्या श्रीकेनी सर्व गुण संपन्न आहे तुम्हाला दोघांना आठवते तो मनाचा खेळ खेळायचा आठवते 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 मला पण आठवत आहे तुला आठवत आहे मी ना मी एकदा अशीच म्हणजे माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं आणि श्री बसला होता एकटाच काम करत तेव्हा तो मला म्हणाला कुठे काय होत आहे काही कळत नाहीये रे श्री म्हणजे काही सुचत नाहीये असं ना डोक्यात बणबणल्यासारखं होत लक्ष लागत नाहीये माझ कशातच काय होतय तुला कसला त्रास होतोय आता मलाच काही कळत नाहीये तर तुला काय सांगू मी कसला त्रास होतोय ते ओके ओके श्री असं काय होतंय रे मला सारखं सारखं मला ना मला असं घाबरं घुबरं व्हायला होत कशातच लक्ष लागत नाही
असं ना, असं म्हणजे मला वाटत एकट एकट असं. आपण गेम खेळूया काय रे श्री? माझं कशात लक्ष लागत नाही आणि तुला गेम कसले सुचताय? ऐक ना, आपण एक मस्त गेम खेळ. मी तुला एक प्रश्न विचारणार, त्याचा तू विचार न करता लगेच उत्तर द्यायचं. असा आहे, कुठे विचार करते मी, बोलत असत सुटते. पटापट उत्तर द्यायची. मला बरं वाटे. नक्की बरं वाटे. मग विचार. हिरवळ. मी लहान होते ना तिसरी. उगाच पाल्लाळे लावायचे आपल्याला. पटापट न विचार करता उत्तर द्यायची. हिरवळ. गवत. पावसाळा. पिजायचं. श्री. लाडोबा. आईजी. कडक. माझी आई. प्रेमळ. मोठी आई. एको पॉइंट. सरू मावशी. अत्यानंद महाराज की जय. बेबी अत्या. सडेतोड. शिस्त प्रिय. धाकटा काका. आठवण येते. तुला काकाची आठवण येते? हो श्री, मला यांची खूप आठवण येते. म्हणून माझं कशात लक्ष लागत नाहीये. म्हणून मला असं सैरभैर व्हायला होत आहे. श्री, किती बरोबर ओळखलंस तू. पण तू आईंना काही सांगू नकोस. हा नाही सांगणार. श्री, मी ना म्हणजे मला मी आणि हे ना म्हणजे. छोटी आई, मला सगळं कळत आहे. आपण भेटायचं काकाला? हो. नाही नको. आईना कळलं ना तर आपल्या दोघांनाही घराबाहेर काढतील त्या. छोटी आई, पण को रे आत्ता बोललास तर ठीक आहे, पण पुन्हा असं बोलू नकोस हा श्री. पण ना आईने आता यांना माफ करायला हवं. आता खरंच सुधारलेत हे. तुला कसं माहित? काय? अरे म्हणजे सुधारले असतील. श्री, लग्नानंतर ना नवरा बायको अद्वैत होऊन जातात. ते एकमेकांसारखेच दिसायला लागतात, वागायला लागतात, एकमेकांना ना खूप जवळून ओळखायला लागतात. म्हणून मला असं वाटतंय की आता ते खरंच सुधारले असते. श्री, तू बरोबर ओळखलंस. खरंच मला यांची खूप आठवण येते श्री. पण प्लीज तू हे कुणाला सांगू नकोस ना. नाही सांगणार. हे असं नाही, मला प्रॉमिस कर. प्रॉमिस. नक्की कुणालाही सांगणार नाही. श्रीने हा खेळ खेळून मी कुठे गोंधळले सांगितलं होतं मला. मलाही. मलाही बघितलं. मला सगळं आठवत असतं. तुम्ही उगाच मला म्हणता की तुला काही आठवत नाही. ए, या सगळ्यात मुख्य मुद्दा बाजूला राहिला ना आपला. ए हो, या शरीचा ऐकण्याचा नंबर असला ना की असाच टाइमपास होतो. आणि बातमी शिळी झाल्यावरच हातात पडते. बातमी शिळी झाल्यावरच हातात पडते. अगं शरयो, आपल्या श्रीच्या लग्नाचं चाललंय की नाही? मग घरात सगळा सस्पेन्स आहे, आपल्याला काही माहित नाहीये. मग हे आपल्याला जाणून घ्यायला हवं, बरोबर की नाही? म्हणून आईच्या बेडरूमच्या दाराशी कान लावून उभं राहायचं आणि जाणून घ्यायचं काय ते. बेबी वन्स, हे तुम्ही सगळं मला का सांगताय? मला हे सगळं माहितीये. हो मजा. आज माझा नंबर आहे. शरे जा आता. काही काळजी करू नका. ऑल द बेस्ट. सगळं ऐकून तुम्हाला सांगते. जानवी, बाईची जात आपल्याला नमतं घ्यावं लागतं. आणि काय झालं त्याने हात पकडला तर? ए आई, मलाही नाही आवडला त्याने हात धरलेलं. तुला कोणी विचारलंय का रे? हा, आणि तुला काही नसता चेव येतो का रे? घरात कोणी माणसं आली की हा? आता तोंड उघडलंस ना तर मुस्काट फोडीन, सांगून ठेवते. म्हणजे नवीन काहीच नाही. थोबाड फोडी ना तुझा. चा चालतो, जा म्हणते ना. जानवी,
अगं रडायचं काय त्याच्यात? हा अगं तू चांगल्याच घरी जाणार आहेस, तुला फक्त अनिल रवाना थोडं समजून घ्यावं लागेल. आणि त्यांच्याही काही अपेक्षा आहेतच ना त्यांच्या बायकोकडनं, त्यांचंही बरोबरच आहे. आता हे सगळं जुळून आलेलं आहे की नाही हा, तेव्हा आपण उगाच काही नाही कशाला काही करा. एवढं रडायला काय झालंय तुला? नशिबाने सगळं मिळालेलं आहे, आता दळभद्री चाळेसूच त्याचा तुला. आता सगळं ठरलंय ना, ते सगळं निभावून न्यावं लागेल. हो का नाही? नवीन जोडा कुरकुरतोच, फक्त आपण थोडं जमवून घ्यावं लागत. ही सांगतेय जमवून घ्यायला. काय रे तुला काही लाज नाही वाटत? दात काय काढतोयस हा? अरे मी इथे जीवाचं रान करते, हे सगळं कोणासाठी करते? मी तुमच्या सगळ्यांसाठीच. हे बघ, पण कोणालाही त्याचं काही पडलेलं नाहीये. करू दे, माझं चुकतंय. जे काय होत आहे ना ते तसंच होत राहू देत. नशिबात असेल ना तर भीक देखील मागायची तयारी आहे माझी आता ह्या वयात. आणि तुला देखील सांगून ठेवते, हातात कटोरा घेऊन फिरायची वेळ आली ना की मग तेव्हा देखील असेच दात दाखव. आई बाबांचा राग माझ्यावर काढू नकोस. घाबरत नाही मी यांना. काय हो, तुम्हाला तुमची मुलगी बिन लग्नाची घरात बसवायची आहे का? आतापर्यंत किती स्थळ बघितली हिच्यासाठी? कुणी एकाने तरी पसंत केलं होतं? आणि मग आता हे सगळं जमून आलंय तर त्यात तुम्ही कशाला मोडता घालताय? आई प्लीज, बाबांना का बोलतेस? त्यांनी काय केलंय? अरे मग काय, दगडावर डोकं आपटू मी? अरे काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? अरे काय करायचं मी? हे बघ जान्हवी, जावई बापूने लग्नाच्या आधीच तुझ्याबद्दल हे मला असं येऊन तक्रार करणं हे बरं दिसतं का? अरे एवढी समंजस मुलगी आहेस ना तू, तुला सांग तुला आवडेल का तुझ्या आईला त्यांनी असं हे येऊन सांगितलेलं? करायचं खेळ मी. मला तर अगदी लाज वाटत होती त्यांच्या समोर. लाज वाटली आणि तुला? जोक ऑफ द डे. लाज वाटली म्हणे. काय म्हणालास? सहनशक्तीचा अंत बघू नका. कळलं तुम्हाला? माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. हे बघ जान्हवी, तुला सांगून ठेवते, यापुढे अनिल रावण कडून मला तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार ऐकून घ्यायची नाहीये. हे लग्न सुरळीत पार पडलं पाहिजे. कळलं तुला? पुन्हा नाही होणार असं. होता कोण तो मोवाली? तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाहीये. मध्ये 2 दिवस ती माझ्याशी बोलली पण नाही. तुम्ही समजवाल तिला? हो नाही, आय मीन ती अशा एका माणसाशी लग्न करते ज्याच्याशी लग्न करून तिला काही फ्युचरच नाहीये. निव्वळ तिच्या आईने तिचं लग्न ठरवलंय आणि तिला ते मान्य आहे, सो आपण काही बोलू नाही शकत. का तिच्याशी काही? हो बोलेन ना, पण मला तिचं घर दाखवाल का तुम्ही? हो दाखवतो ना, मी वर येत नाही, लांबूनच दाखवतो. चालेल, चला चला चला, खाते मी लिखले या. आई तो खूप डिसेंट आहे आणि झाल्या प्रकारात खरंच त्याची चूक नाहीये, पण फालतू अकाउंटंटच ना. असून असून किती पगार असणार आहे त्याला? आई त्याचा काय संबंध? हे बघ जान्हवी, त्याच्या चांगुलपणाशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आणि अनिल रवाना नाही आवडत आहे तर तू त्या मुलाला भेटायचं नाहीस.
काय म्हणते मी, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? 15 दिवसावर लग्न आलंय तुझं, हे बघ तू तुझ्या बाबांची शपथ घे आणि पुन्हा त्या मवाल्याला भेटायचं नाहीस, कळलं? एकतर तो मवाली नाहीये आणि सारखं सारखं त्याला मवाली म्हणणं थांबव प्लीज का? नाकाला मिरच्या का झोंबल्या तुझ्या? तू तुझ्या बाबांची शपथ घेऊन सांग की पुन्हा तू त्या मुलाला भेटणार नाहीस. तो जर रस्त्यात दिसला तर तू रस्ता बदलशील, कळतय का? माझा विश्वास आहे तुझ्यावर जानवी, पण अनिल रावांना आवडत नाहीये तर आपण त्या मुलाशी जवळीक का करायची? हे बघ जानवी, मी आई आहे तुझी, मी तुझ्या हिताच सांगते. मग नाही ना भेटणार? मी आत येऊ शकतो का? नाही राहू दे, इट्स ओके. ए आते बस ना. माझे बाबा. ओ बाबा. असू दे असू दे, आयुष्यमान बाबा. हा श्री गोखले गृह उद्योग मध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. अच्छा अच्छा, आज भेट झाली तुमची. अहो तुम्ही आवाज आऊ कशाला करताय मला? नाही असं नाही. बर हा माझा लहान भाऊ मिंट्या. हाय हाय. एक्सक्यूज मी. हॅलो. हा मी आता थोडासा बिझी आहे, तुम्हाला नंतर फोन करतो. या बाय. फोन सॉलिड आहे तुमचा. 3G? हो मी बघू प्लीज. हो बघ की पिंट्या, फोनच बघतो. माझी आई. आई असू दे त्याची गरज नाही. तुम्ही बसा बसा बसा. जानवी चहा टाक जा. अहो नाही नको, मी आत्ताच घेऊन आलो. नाही आमच्याकडचाही घ्या ना थोडा घोटभर. जा जानू, मी चहा टाकते. नाव काय म्हणालास तुझं? श्री. अकाउंटंट काय? हो. हे बघ तुझ्याशी माझं काही देणं घेणं नाहीये, पण माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी तू जे वागलास ते काही मला आवडलेलं नाही. मी काय वागलं? तुझ्या मनालाच विचार ना. पुढच्या आठवड्यात साखर पुडायचं आणि 15 दिवसानंतर लग्न. तुला गरजच काय होती त्यांच्या मध्ये पडायची? अहो नाही, म्हणजे मला माहितच नव्हतं की तो जान्हवीचा होणारा नवरा आहे. मला वाटलं कुणीतरी वृद्ध मवाली तिला छेड. थोबार फोडी ना पुन्हा असं मध्येच हसला असत. हे आई पाहुण्यांसमोर इन्सल्ट नको. आपल्याला पण इज्जत आहे. पुन्हा दात काढलेस ना तर याद राख,
लाटणे आणि फोडीन तुला. शी इज जोकिंग, जोकिंग फनी मदर विथ फडा, यु नो. आमचे जावई बापू आहेत ना, खूप भला माणूस आहे. मुंबईत 3 फ्लॅट आहेत त्यांचे आणि लाखो रुपये असे बाळगून आहेत. आमच्या जान्हवीला ते अगदी खूप सुखात ठेवतील याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. माफ करा आई, पण ते जान्हवी पेक्षा जरा वयाने फारच मोठे नाही आहेत का? म्हणजे वडिलांच्या वयाचे वाटतात.